एकनाथ शिंदेंची आज समर्थकांसोबत बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता गुवाहाटीमध्ये शिंदे आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. शिंदे गटाची पुढची रणनीती काय असणार याची उत्सुकता आहे, कारण का तिथे नेमकं काय चाललंय, अंतर्गत हालचाली नेमक्या कशा घडत आहेत या संदर्भातले अपडेट्स आपल्याला मिळायचे शिल्लक आहेत. एकनाथ शिंदेंची आज समर्थकांसोबत बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता गुवाहाटीमध्ये शिंदे आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. खरं तर 16 आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठवली जाणार आहे आणि त्यासंदर्भात काही रणनीती शिंदे गटाकडून आखली जाते का हे पाहावं लागेल. इकडे शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये विविध बैठकांचं चर्चासत्रांचं आयोजन केलं जात आहे, तर तिकडे गुवाहाटीमध्ये सुद्धा आज शिंदे समर्थक बैठक घेणार आहेत, चर्चा करणार आहेत. वेदांत नेब आपल्याला अपडेट्स देत आहेत. वेदांत, प्रज्ञा, ही महत्त्वाची बैठक यासाठी कारण एकीकडे कायदेशीर पेच प्रसंग आणि दुसरीकडे रस्त्यावरची लढाई, म्हणजे दोन्ही गटांकडनं आता रस्त्यावरची लढाईसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मेळावे घेतले जात आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना हेसुद्धा समजून सांगितलं जात आहे की आपली शिवसेना ही खरी शिवसेना. आणि यामध्ये आता कोर्टात जाण्याची तयारीसुद्धा शिंदे गट तयारी करतो आहे की कोर्टामध्ये जाण्याची. आणि यामध्ये आपण बघतो आहे की 16 आमदार आहेत त्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहेत. आणि या नोटीशींना नेमकं उत्तर काय द्यायचं याबाबतसुद्धा या बैठकीमध्ये विचार केला जाईल, यामध्ये मंथन केलं जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण बघितलं की गटनेते पदाहून एकनाथ शिंदेंना बाजूला करून उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांना गटनेतेपद दिलं, मात्र त्याविरोधातसुद्धा आता कोर्टात जाण्याची तयारी शिंदे गटाची प्रकारची तयारी करत आहे. त्यामुळे एकीकडे कायदेशीर लढाईला आपण सामोरं कसं जायचं, पुढची भूमिका नेमकी काय असणार, आपण बघतोय की हे पुढची जी भूमिका असणार आहे की लवकरात लवकर समोर येणार असं सध्या तरी वाटत नाही आहे, कारण अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी अजूनही क्लिअर व्हायच्या आहेत. कायदे तज्ज्ञांचं मार्गदर्शनसुद्धा शिंदे गटांकडून घेतलं जात आहे, त्यामुळे आता या सगळ्यांमध्ये ही बैठक आपल्या सदस्यांसोबत, जे आमदार त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत घेतली जाईल. आणि पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक असेल. आणि त्याबाबत प्रतिक्रिया सुद्धा त्यांचे, जे सध्या आपण बघतोय काल दीपक केसरकरांनी ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेतली, तशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका शिंदे गट आजही मांडू शकतो. वेदांत, धन्यवाद दिलेल्या अपडेट साठी. प्रज्ञा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.